तळेगाव चे शेलार साहेब लगेच आले ते गायकवाड साहेब किती तासाने आले विचारा त्यांना तुम्ही त्याला गरज नाही ते गायकवाड साहेब मोंजी साहेब सगळ्यांच्या अगोदर आले आज सुमारे 2:30 सौरभ गायकवाड राहणार नांदच हा शिकाऊ कामगार एमएसबीचा जो पोल आहे याच्यावर लटकून त्याचे प्राण गेलेले आहे आणि वायरमॅन अथॉरिटीवाले वायरमॅन काम न करता शिकाऊ वायरमॅनांना पोलवर चढवतात आणि अशा वारंवार घटना घडतात। आतापर्यंत हे तळेगाव आणि निमोन गटामध्ये 4 घटना घडलेल्या आहेत आणि संबंधित अधिकारी हा झटकून मोकळे होतात। मी आत्ताच 1-10 मिनिटांपूर्वी एमएसबीचे अधिकारी गोसावी साहेबांना कॉल केला, ते म्हणतात मला आत्ता माहिती तुम्ही देताय, म्हणजे वरिष्ठांकडून माहिती मिळालेली नाही। मुळे साहेबांना कॉल केला, ते म्हणतात मला आत्ता माहिती मिळाली। जाधव साहेबांना कॉल केला, ते म्हणतात आत्ता मला 10 मिनिटांपूर्वी माहिती मिळाली। म्हणजे एमएसबीचा कारभार फक्त लोकांचे जीव घेण्यापुरता चाललेला आहे का काय, असा प्रश्न तयार होतो। एमएसबीमध्ये एकदम भोंगळ कारभार चालू आहे, जनतेच्या जीवावर उठलेली एमएसबी आहे, भयानक अवस्था आहे। मागे भी 4 घटना घडलेल्या आहे, त्या कुटुंबाला कुठेही न्याय मिळाला नाही। आता ह्या कुटुंबाला आणि यांना जर न्याय मिळाला नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीने, जरी शिवसेनेचा मंत्री असला तरी शिवसेनेच्या वतीने ह्या कुटुंबाला आम्ही न्याय मिळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। माझं नाव बाळासाहेब कोतुर राऊत, शिवसेना उपतालुका अध्यक्ष, संगनमेर।